भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पनवेल दौऱ्यादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला आहे. पनवेलमध्ये रखडलेली कामे तसेच निकृष्ट दर्जाचे रस्ते हे सर्व पूर्ण न झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हातात काळे झेंडे दाखवून हा निषेध करण्यात आला. एकीकडे पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाजपकडून स्वागत चालले होते, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांचा निषेध केला गेला. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. मात्र खड्ड्यातनं झाले, रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हेच याच्यात कळत नव्हतं. आज आपल्या समोर जो रस्ता दिसतोय बावनकुळे साहेब या इथे येणार आहेत म्हणून हा रस्ता डांबरीकरण झालेला आहे. अशाच प्रकारे जर आपण इथे बघितलं तर गेले कित्येक वर्ष या महानगरपालिकेवरती आमदार म्हणून स्थानिक आमदार म्हणून इथले आमदार प्रशांतजी ठाकूर त्याचप्रमाणे त्यांचे बंधू परेश ठाकूर हे या सत्तेत होते. सातत्याने इथे सत्ता भोगत असल्यानंतर देखील इथलं प्रशासन आहे हे यांना देखील सुमानत नाही असं त्याचा अर्थ आहे. कारण गणपतीच्या आधी त्यांनी देखील अशाच प्रकारचं एक पत्र दिलं होतं की बाबा पनवेलमधल्या रस्त्या चकाचक व्हावेत, परंतु त्यांच्या त्या पत्राला मला वाटतं केराची टोपरी दाखवलेली आहे. त्यामुळे हे मुजर प्रशासन केवळ आणि केवळ ज्यावेळी अशा प्रकारे भाजपचे मोठे नेते या इथे येतील त्याचवेळी माझ्या पनवेलमधले रस्ते सुधारतील असा आमच्या महाविकास आघाडीचा समज आहे. मला वाटतं की आम्ही या इथे प्रतिकात्मक उभे राहून बावनकुळे साहेबांना महाविकास आघाडीतर्फे पुष्पगच्छ देऊन त्यांना सांगू की आपण दर आठवड्यात या पनवेलला भेट द्यावी किंवा इथल्या स्थानिक आमदारांना विनंती करेल की आपण आपले जे मंत्रिमंडळातले मंत्री असतील त्यांना वारंवार पनवेलमध्ये वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या रस्त्याने घेऊन यावं. जिथे जिथे रस्ते डागडुजी अथवा रस्ते डांबरीकरण झालेले नसतील त्या तिथे त्यांनी यांना घेऊन यावं याच्यासाठी आम्ही आज यायचे उभे. मंदिरच्या इथल्या रस्त्याची समोरची अवस्था बघा, अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. इथल्या स्थानिक आमदाराला देखील इथलं प्रशासन विचारत नाही अशाच प्रकारची भावना आमच्या मनात आहे. आणि मग अशा प्रकारे येणाऱ्या मोठ्या नेत्यांना या प्रकारे इथे आणून हे रस्ते डांबरीकरण होतील असंच आमचा समज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मुशेक शाहसह प्रिया रिपोर्ट पनवेल.